मुंबईसह उपनगरांमध्ये दमदार पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळते. मुंबईमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मरीन ड्राईव्हवरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी, बघूया. मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगराच्या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या मरीन ड्राईव्हच्या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढील 2 ते 3 दिवस जे आहे पुन्हा एकदा मुंबईत तुरळक आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याचबरोबर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात जर आपण पाहिलं तर पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सोमवार आणि मंगळवारी जे आहे ते पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि त्यानंतर कुठेतरी जर आपण पाहिलं तर हा पाऊस जो आहे त्याने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत पावसाचा जोर जो आहे तो वाढायला सुरुवात झालेली आहे आणि तसा अंदाज जो आहे तो देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर सध्या पुन्हा एकदा मुंबईत पावसाला जे आहे पावसाचं आगमन जे आहे ते पुन्हा एकदा विश्रांतीनंतर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.